गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दोडामार्ग पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली वीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान बाजारपेठेत वाहतुकीचे नियमन करणे पार्किंग नो पार्किंग झोन ठरवणे गणेशोत्सव काळात प्रदूषण रोखणे या विषयांवर प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली दोडामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली बैठकीला व्यापारी संघाचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी टेम्पो ट्रक चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आणि पोलीस पाटील यशवंत नेवरेकर उपस्थित होते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साधारणपणे वीस ऑगस्टपासून बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढते त्यांच्या वाहनांची संख्या वाढते सामानसुमान खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते ती टाळण्यासाठी बाजारपेठेत पार्किंग आणि नो पार्किंगचे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला वाहनचालकांना सूचना देण्यासाठी पोलीस व्हॅनमधून आणि बाजारपेठेतून पार्किंग नो पार्किंगची सूचना देण्याबाबत निर्णय झाला सूचना देऊनसुद्धा जे वाहनचालक ऐकणार नाहीत किंवा हुज्जत घालून गैरवर्तन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेण्यात आला गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना बाजारपेठेतून दिवसा वाहतूक करण्यास बंदी घालण्याचा तसंच ती वाहनं दादासाई मठाजवळच्या मैदानावर पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला उर्वरित वाहनांच्या पार्किंगसाठी जुन्या पोलीस दूरक्षेत्राजवळच्या बांदा दोडमार्ग मार्गावर आणि मांजरेकर स्वामी समोरची जागा निश्चित करण्यात आली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यात जागा अडवून बसणाऱ्या बाजी विक्रेत्यांना एकाच ठिकाणी रस्त्याच्या बाजूपट्टीजवळ बसवण्याचा आणि एसटी गाड्या चौकाऐवजी तिरारी रस्त्यावर बँक ऑफ इंडिया समोर लावण्याबाबत निर्णय झाला गणेशोत्सव काळात डीजे आणि डॉल्बी लावण्यावर न्यायालयानं निर्बंध घातल्यानं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तालुकावासियांनी सहकार्य करण्याचं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो यांनी केलं साटेली भेडशी इथं साटेली केंद्रशाळेसमोर आणि बेडशी हायस्कूलसमोर वाहनांचं पार्किंग करण्यात यावं असं बैठकीत ठरलं गणेशोत्सव काळातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एस टी आणि अन्य अवजड वाहनं साटेली बेडशीतील पर्यायी मार्गानं म्हणजेच दामोदर मंदिराजवळील कॉजवेवर पाणी आल्यावर वापरल्या जाणाऱ्या पर्यायी मार्गानं साटेली चर्चकडील रस्त्यावर बाहेर पडतील त्यामुळे या मार्गाचा वापर व्हावा अशी सूचना बैठकीत करण्यात आली ट्रक चालकमालक संघटनेचे तालुकाध्यक्ष ईसा खेडेकर यांनी नव्यानं पदभार स्वीकारलेल्या श्री जाधव यांचा आणि वाहतूक पोलीस राजा राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं श्री राणे यांनी वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी दहा पोलीस आणि दहा होमगार्ड दोडमार्ग शहरासाठी पुरवावेत अशी मागणी केली नंतर साटेली बेडशीत वाहतूक व्यवस्था आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी साठेलीत दोन पोलीस बेडशीत दोन पोलीस आणि मधल्या बाजारात दोन होमगार्ड मिळावे अशी मागणी केली बैठकीला के श्री खेडेकर यांच्यासह श्याम चांदेलकर सचिन उगाडेकर कृष्णा पालेकर तुकाराम कोळेकर आनंद तुळसकर प्रकाश गवस आशू कुंदेकर प्रीतम पोकळे नामदेव ठाकूर सादिक शेख शामू धरणे स्वप्नेश टोपले रवी गावडे सीताराम आणि विजय जाधव व्यापारी सागर शिरसाट प्रकाश परब अशोक परमेकर रूपेश मोरजकर अभिनाथ गवस आनंद तांबुळकर राजाराम टोपले आदी उपस्थित होते प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्क